नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय अखेर निर्गमित करण्यात आलेला आहे बघा सर्व सरकारी कर्मचारी ज्या निर्णयाची वाढ बघत होते तो सेवानिवृत्तीबाबत शासन निर्णय बघा पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष साठ की तेहतीस वर्ष सेवा कशाप्रकारे तरतुदी आहे आणि सेवानिवृत्तीचे वय कशाप्रकारे असणार आहे यासंबंधीचा दहा फेब्रुवारी आजचा हा जी आर आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे शासन निर्णय सविस्तर माहितीत जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय अखेर आज निर्गमित करण्यात आलेला आहे बघा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार वीस आजचा हा जी आर आहे शासन निर्णयामध्ये कशा प्रकारच्या तरतुदी आहे आपण बघूया तर पूर्वी बघा प्रस्तावना कशाप्रकारे दिलेली आहे बघा महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चार व नियम पासष्टमधील तरतुदीनुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नास किंवा पंचावन्नव्या वर्षापलीकडे अहर्ताकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विहित निकषांच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करून सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना शासनसेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे बघा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक दहा जून दोन हजार एकोणीस अन्वय वयाच्या पन्नास किंवा पंचावन्नव्या वर्षापलीकडे अहताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रित एक कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे पुनर्विलोकन करण्याकरिता विभागीय पुनर्विलोकन समिती तसेच सेवा पुनर्विलोकनाअंत सेवा पुढे चालू ठेवण्यास अपात्र ठरलेल्या नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अभिवेदनावर विचार करण्याकरता विभागीय आवेदन समिती गठीत करण्याबाबत आदेशित करण्यात आलेली आहे त्यास अनुसरून वन विभागांतर्गत विभागीय पुनर्विलोकन समिती तसेच विभागीय अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती तर बघा शासन निर्णय कशा प्रकारचा आहे शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की वन विभागांतर्गत वयाच्या पन्नास किंवा पंचावन्नव्या वर्षापलीकडे अर्थकारी सेवेच्या तीस वर्षा शासकीय अधिकारी यांचे सेवा पुनर्विलकन करण्यासाठी खालीलप्रमाणे विभागीय पुनर्विलोकण समिती गठीत करण्यात येत आहे बघा या ठिकाणी कशा प्रकारची समिती आहे पदाचे वर्गीकरण दिलेले आहे आणि विभागीय पुनर्विकरण समिती आहे त्याचबरोबर उपरोक्त अनुक्रमांक एक दोन व तीन येथील नमूद पदांच्या बाबतीत अवर सचिव कार्यासन अधिकारी फ आठ तसेच अणुक्रमांक चार येथील नमूद पदांच्या बाबतीत अवर सचिव कार्यासन अधिकारी फ चार हे सदस्य सचिव राहतील त्यानंतर बघा तसेच सेवा अंती सेवा पुढे चालू ठेवण्यास अपात्र ठरलेल्या नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता वन विभागांतर्गत खालीलप्रमाणे अभिवेदन समिती गठीत करण्यात येत आहे बघा या ठिकाणी अभिवेदन समिती सुद्धा दिलेली आहे पदाचे वर्गीकरण आहे आणि अभिवेदन समितीमधील अध्यक्ष सदस्य आहेत त्यानंतर बघा वरील समितीतील अनुक्रमांक दोन येथील सदस्य हे पुनर्विकरण समितीच्या सदस्यांव्यतिरिक्त असतील उपरोक्त अनुक्रमांक एक येथील नमूद पदांच्या बाबतीत अवर सचिव कार्यासन अधिकारी फ चार तसेच अनुक्रमांक दोन येथील नमूद पदांच्या बाबतीत अवर सचिव कार्यासन अधिकारी फ आठ हे सदस्य सचिव राहतील तर मित्रांनो सेवानिवृत्तीबाबत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार वीसला ला निर्गमित करण्यात आलेला आहे धन्यवाद